नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश अहमदनगर शहरातील जे शेख कुटुंब आहे त्यांनी काल बागेश्वर धाम येथे संभाजीनगर येथे सनातन हिंदू धर्म स्वीकारला आहे आत्ता आपण त्या कुटुंबियाच्या घरी आहोत आत्ता आपण त्या कुटुंबियांचे जे सदस्य आहे ज्यांनी बागेश्वर धाम जे सत्संग चालू होतं संभाजीनगर या ठिकाणी वीरेंद्र शास्त्री यांच्या समवेत यांच्यासमोर या ठिकाणी हिंदू सनातन धर्म हा स्वीकारलेला आहे शेख कुटुंबीय आपल्यासोबत आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत काल तुम्ही संभाजीनगर या ठिकाणी हिंदू सनातन धर्म स्वीकारला आहे शेख कुटुंब होतं आणि आता काय सांगा नि झाल्यानंतर नाही छान वाटतं आमचं धर्म परिवर्तन आम्ही आमचं परत सनातन धर्मात आलो फार आनंद वाटतो आणि फार म्हणजे वेगळा अनुभव होतो एक प्रभूचं नाव स्मरण करताना त्यांचीच कृपा त्या नावाचाच प्रभाव झालेला आहे नेहमी कुटुंबामध्ये साधारण किती जणांनी धर्म हा स्वीकारलेला आहे आम्ही माझे पहिले जो जो दो, दोन मुले आहेत त्यांचे तर ऑलरेडी हिंदूला लग्न झालेले आहे आणि आता आम्ही काल करून घेतलं आमचं घर वापसी करून घेतली नऊ जण आहेत आम्ही सात मुली दोन मुलं आणि दोन नवरा बायको आम्ही आम्ही नवरा बायको आणि फार चांगलं वाटतं नेमकं काय कारण नेमकं हिंदू सनातन धर्म स्वीकारायचा नेमकं काय कारण आहे कारण म्हणजे पहिल्यापासून माझी आजी आजोबा आमच्या पूर्वजपासून आम्ही देवी देवताला मानत आलो आहो आणि आम्हाला असं वाटतं आम्ही सनातन धर्मातले आहोत म्हणून हे धर्म स्वीकारला आम्ही बरं वाटलं जरा आम्हाला चांगलं वाटलं आणि काय असं वाईट काही नाही उलटं चांगलं झालं माझ्या मुलांना मला शिक्षा चांगली द्यायची गुरुकुलमध्ये त्यांना शिक्षा द्यायची त्यांना गुरुकुलमध्ये शिक्षा मिळावा धार्मिक ज्ञान मिळावा आता हिंदू सनातन धर्मामध्ये आला काय का नाव वगैरे काय ठेवलं पत्नीचं नाव काय आहे तुमचं नाव आहे माझं आहे शिवराम आर्य माझ्या पत्नीचं आहे सीता आर्य माझ्या मुलाचं मोठ्या मुलाचं बलराम नाव आहे आणि छोटेचं कृष्ण नाव काल नामकरण हे झालं हिंदू सनातन धर्म स्वीकारला काही दबाव वगैरे काय आहे का कोणाचा नाही दबाव काय कोणाचा काय संबंध नाही मला कोणाशी काही घेणं देणं नाही माझे ठाकूरजी मला खाऊ घालतात माझ्या पोट मला मिळतं आणि मी त्यात समाधानी आहे मला व्यवस्थित आहे सगळं काय असं हे नाही काही कुटुंबातील इतर नातेवाईक आहे इतर सदस्य आहे त्यांनी काही विरोध वगैरे दर्शवला त्यांनी काही का संपर्क वगैरे कोण नाही आपलं मला मला प्रभूशिवाय कोणी दिसतच नाही प्रभूचं नाव घेतो मी कारण का प्रभू माझे सगळे काही आहे आईवडील माझे माता पिता सगळे ते आणि रात्री मोबाईलवर मी जास्त करून धार्मिक गोष्टी महाराजांच्या सनातन जे सनातनी आहेत त्यांचे आहे, काही गोष्टी मी प्राप्त करतो स्वतः मग धर्माकार आकर्षित होण्याचं काय कारण आकर्षित असे हा फार मोठा महत्वाचा विषय आहे आ, मी जे महाराजांचं जे प्रवचन ऐकत होतो हो आणि ते दुसरे कोणते महाराज आपले ते नाही का त्यांना हे नाही आहे प्रेमानंद हा प्रेमानंद महाराज <laughs> जे मी त्यांचं फार आभार मानतो त्यांना गुरु बी मानतो आणि जेवढे संत आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना नमन करतो प्रेरणा जे मला मिळाल्या इतका अनुभव वेगळा वाटतो आनंद वाटतो आणि त्यांनी सांगितलं राधे कृष्ण राधे कृष्ण राधा 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 वल्लभ राधा वल्लभ श्री कृष्ण श्री कृष्ण हे नाम जप करते रहो तुम्हारा कल्याण होगा तुम्हारा भला होगा किसी को बुरा मत बोलो किसी को बुरा मत कहो अपना कलियुग अभी आखरी चरण पे है इसीलिए महाराज ने कहा और मैंने भी वो बी ले लिया म्हणजे मी त्या प्यारणा घेतले तर मला म्हणायचं तात्पर्य असं आहे ये शरीर भी अपना नहीं ये शरीर छूटने वाला है ये भाडे का घर है इसीलिए इले जाते समय प्रभु का नाम स्मरण करो राधा, राधा 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 नाम जपो वही तुम्हारे काम आने वाला है प्रभु का संभाजीनगर येथे धीरेंद्र सासरी यांची तर नेमका कसा संपर्क झाला आमचे माझे मित्र कुणाल भांडारी बजरंग दलाचे अध्यक्ष कार्यकर्ते आहेत त्यांचे फार उपकार आहेत माझ्यावर मी त्यांच्याकडे गेलो त्यांना फोन केला होता एकदा मी म्हणलं मला घर वापसी करायची तर कसं करू तर हे सगळं तर मला तर असं म्हणावं लागेल परमेश्वरीचीच कृपा आहे तुमच्या माध्यमशी मला काम सफल आहे हो नक्कीच बरोबर हिंदू सनातन धर्मामध्ये ह्या कुटुंबियांनी धर्म स्वीकारला आहे त्यांचं धर्म परिवर्तन झालं आहे याचसोबत जे बजरंग दलाचे संयोजक आहे कुणाल भंडारी हे देखील त्या ठिकाणी होते त्यांच्याशी आपण देखील बातचीत करणार आहोत नेमकं यांनी आता हिंदू सनातन धर्मामध्ये त्या ठिकाणी आले धर्म स्वीकारला नेमकं काय कशाप्रकारे त्यांनी तुमच्याशी संवाद साधला गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी त्यांचा मला फोन आला होता की आपल्याला भेटायचं आहे मला सनातन हिंदू धर्मामध्ये घर वापसी करायची आहे त्या दरम्यान मी त्यांच्याशी भेटलो या मधल्या काळामध्ये मी माझी खात्री करून घेतली का त्यांना कुठल्या प्रकारचा दबाव नाही ना कुठल्या प्रकारचं त्या आमिषापोटी येत नाही ना ही सगळी खात्री पटल्यानंतर ते मनाने प्रामाणिकपणे हिंदू धर्मामध्ये यायची त्यांची इच्छा मला दिसली आणि मी त्यांना सांगितलं की आपण तुमचं वापसी करून घेऊया त्यांची इच्छा अशी होती की ते मला म्हणाले की मी रोज बागेश्वर धामसारकर यांचं मी प्रवचन सत्संग ऐकत असतो तर मला त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा वापसी होईल का म्हणजे नक्कीच करू आपण प्रयत्न आणि मी तिथल्या बागेश्वर धाम सरकारच्या त्यांच्या सेवेकरांशी संपर्क केला आणि त्यांनी पण त्या गोष्टीला तयारी दाखवली आणि कालच्या संभाजीनगरच्या त्यांच्या सत्संगच्या सांगतेच्या कार्यक्रमामध्ये त्यांची घरवापसी आपण करून घेतली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा